नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल शोमध्ये स्वागत आहे. आज आपण आलेलो किकली या गावात. दिनांक 22 ऑक्टोबर रोजी भव्य दिव्य असं ओपनचं बैलगाडी शर्यतीचं मैदान पार पडणार आहे. तर या मैदानाचा आपण आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार. नमस्कार, माझं नाव संजय जाधव. येत्या 22 ऑक्टोबर 2024 रोजी आमच्या गावचे किकली गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त संपन्न होणाऱ्या भव्य ओपन बैलगाड्या शर्यतीच्या निमित्तानं उपस्थित राहणाऱ्या आपल्या सर्व बैलगाडीवानांचं शौकीनांचं प्रथमतः मी सहर्ष स्वागत करतो. खरं तर वाईकरांचं पेडगाव म्हणलं तर काही वेगळं ठरणार नाही, ते नाव सार्थ ठरेल अशा पद्धतीचं मैदानाला असणारं लुक आणि या आखाड्याला असणारी गेली 30 वर्षाची मानाची प्रतिष्ठेची परंपरा आणि त्याला साजेसचं मैदान आत्ता आम्ही या ठिकाणी तयार केलेलं आहे. आपण बघू शकताय, शेवटचा हात ह्या मैदानावर फिरवायचा चाललेला आहे आणि या मैदानाला आपण सर्वांनी निसंकोचपणे कुणीही काय अपप्रचार केला बाईट टाकली त्याचा कोणाचाही विचार न करता ह्यावर्षी जितक्या जास्तीत जास्त पद्धतीनं जितकं रान चांगलं करता येईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला कोणाला शंका असेल तर आपण कोणाच्याही कमेंटला बळी न पडता आपण या ठिकाणी जागेवर येऊन प्रत्यक्ष पाहणी करून आपलं मत बनवा. आम्हालाही आपल्या बहुमूल्य अशा नंदीची किंमत आहे. आमच्या घरी आम्ही शेतकरी आहोत, आमच्या घरी बैलं आहेत, नंदी आहेत, तुमची बैलं ही आमचीच बैलं आहेत आणि ती किमतीच्या बैलाचा योग्य पद्धतीचं ह्या ठिकाणी त्यांना वागणूक दिली जाईल त्या अशा पद्धतीचं ट्रॅक आम्ही या ठिकाणी आखलेलं आहे. या शर्यतीसाठी बक्षीसं 151,000 रुपये पहिलं बक्षीस, द्वितीय बक्षीस 1,00,000 रुपये, तृतीय 75,000 रुपये, चतुर्थ 55,000 रुपये, पंचम 35,000 रुपये, षष्टम 25,000 रुपये आणि सातवं 15,000 रुपये असा बक्षिसाचा क्रम आहे. या सर्व बक्षिसांना इतर आकर्षक मानाची बक्षिसं सन्मानचिन्ह आहेत. खाताचं पोतं आहे, भुशाचं पोतं आहे, डहाली आहेत, मानाच्या गदा आहेत, त्याचप्रमाणे भिंतीवरील घड्याळं आहेत आणि पहिल्या प्रथमच्या बक्षिसाला मानाचा बकरा आहे. अशा विविध प्रकारच्या बक्षिसांची रेलचेल आहे. त्याचप्रमाणे 1 ते 7 क्रमांकाच्या विजेत्यासाठी आमच्या गावचे उद्योजक गणेश बाबर यांच्यातर्फे 1,000 पाण्यासहित मोफत या ठिकाणी दिला जाणार आहे. तरी आपण सर्वांनी या मैदानासाठी उपस्थित राहावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. या मैदानाचं ऑनलाईन नोंदणी कालपासून चालू झालेली आहे. गुरुवारी 17 ते साधारण सोमवारी 21 तारखेला संध्याकाळी 6 नाव नोंदणी आहे. नाव नोंदणीची जी नाव आहे त्यांचे मोबाईल नंबर आहे ते आम्ही व्हिज्युअलद्वारे किंवा अगोदर बॅनरद्वारे आपल्याला पाठवलेले आहेत आणि त्याच दिवशी सोमवारी संध्याकाळी 7 अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लॉट काढले जाणार आहेत. मुळातच मी पहिल्यांदा सांगतो की हे मैदान आमच्या गावचे व्याही सन्माननीय श्री विलास पहलवान देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेखाली हे मैदान होत आहे. त्यांनी वेळोवेळी आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. आज दुपारपर्यंत त्यांची ह्या मैदानाला अंतिम मैदानाची तयारी पूर्ण झाल्यानंतर भेट होणार आहे आणि मंगळवारी सकाळी 9 स्वतः पहलवान विलास देशमुख व्यासपीठावर उपस्थित राहून या संपूर्ण मैदानाचं व्यासपीठाचं नियोजन नियंत्रण करणार आहेत. तरी आपण सर्व बैलगाडीवानांनी गेल्या वर्षीची झालेली थोडीशी कुचंबना गेल्या वर्षीचं झालेलं कारण आम्ही गेल्या वर्षी नवीन होतो, पहिलंच वर्ष होतं मंदीनंतरचं आणि वेळही खूप कमी होता, परंतु यात्रेचं परंपरेचं मानाचं मैदान आहे, गावाला एक नाद आहे आणि हे सगळं आपल्या सेवेसाठी आहे आणि फक्त गोवंश वाढावा आणि गावाला असणारा बैलगाडीचा नाद ह्या सगळ्यांच्या ह्यातनं युवकांची असणारी क्रेज, युवकांना असणारी ह्याबद्दलची उत्सुकता, गावाला ह्याबद्दलचं असणारं प्रेम ह्या सगळ्यांचा परिपाक म्हणून एवढ्या सगळ्या विषम परिस्थितीतनं सुद्धा आपली सेवा व्हावी म्हणून या ठिकाणी या बैलगाडीचं शर्यतीचं आयोजन केलेलं आहे. आपण या ठिकाणी या अवश्य भाग घ्या आणि आपलं नशीब आजमावा. अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे मानांकित झेंडापंच आहेत राजेंद्र बापू धानावडे हे झेंडापंच म्हणून आहेत, समालोचक म्हणून सन्माननीय सुनील मोरे सरकार, विकास सर जगदाळे आणि प्रताप तंत्र धानधुर्णे यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे. त्याचप्रमाणे या मैदानाचं लाईव्ह पवन यादव पिछरी लाईव्ह यांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे आणि या मैदानाचं बॅरिकेटर्स आपल्या संपूर्ण सातारा जिल्ह्याचे प्रसिद्ध आहेत चोराळेचे सोनू शेडगुरव यांना आपली बॅरिकेटचं काम दिलेलं आहे.
या ठिकाणी आपल्याला जेवढ्या तंत्र कौशल्याचा वापर करता येईल तेवढा आपण या ठिकाणी केलेला आहे. तरी बैलांसाठी पाण्याची सोय केलेली आहे. पशुसंवर्धनचे डॉक्टर या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. 3 ॲम्ब्युलन्सची सोय आपण या ठिकाणी उपस्थित केलेली आहे. फक्त प्रवेश फीस 1500 रुपये असताना त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 50 रुपये 60 रुपयाचं काय जे कुठले सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला एक्स्ट्रा या ठिकाणी काढावं लागेल याची सर्व बैलगाडी मालकांनी नोंद घ्या असं मी या ठिकाणी आपल्याला सूचित करत आहे. नमस्कार, मी गणेश बाबर. आपल्याला दिसतं आहे की फाट्याची व्यवस्था ग्रामस्थांच्या वतीनं अतिशय व्यवस्थित केलेली आहे. फाट्यांमधील अंतर हे 15 फुटाचं आहे, पल्ला हा 800 फुटाचा आहे. थांबण्याची व्यवस्था निकाल रेषेपासून 500 मीटरपर्यंत आपण व्यवस्था केलेली आहे. पूर्ण 500 फुटापर्यंत व्यवस्था दिसते, 500 फुटापर्यंत आपण व्यवस्था केलेली थांबण्यासाठी. पूर्णपणे सगळं टँकार होतं ते पूर्ण खाली बसवलेलं आहे. फाट्यांमधील अंतर हे 15 फूट आहे. निकाल जो आपण जे दे फाट्याला हे देणार आहे, गाडी जर पूर्णपणे लॉबीच्या बाहेर गेली, फाटी जर चेंज झाली तरच आपण त्याला बाद केलं जाईल. लॉबीतच निकाल असणार आहे आणि आपल्याला पाण्याची आपण व्यवस्था केलेली आहे. आणि निकाल रेषेचा पुढे कोणताही बैलाचा वय असेल त्यावर आपण निकाल दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे बैलगाडीवानांसाठी इकडे बांधण्याची व्यवस्था इकडे बैलांना केलेली आहे. दोन्ही साईडला भरपूर अशी जागा आहे, त्या ठिकाणी गुरांना आपण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. माणसांनाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे आज आमच्या गावचे युवा उद्योजक तसेच माजी सरपंच धनंजयदादा बाबर यांच्यातर्फे डांबरपासून ते या ठिकाणपर्यंत जे बैलगाडी मालक आहेत त्यांना कोणतीही अडचण होऊ नये त्यासाठी मुरुमाची सर्व व्यवस्था केली आहे. सर्व मुरुम त्यांनी टाकून घेतलेलं आहे. जे अशा प्रकारे आमच्या वतीनं जेवढं काही बैलगाडी चालक मालकांसाठी होईल अशी सर्व व्यवस्था ग्रामस्थान किकली यांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपल्याला जी काही शंका होती फाटीची की बाबा फाटीचे कोणाला व्हिडिओ बघायचेत कोणाला फोटो बघायचेत, त्यांनी ट्रॅव्हल विश्व या यूट्यूब चॅनलवर जाऊन फाटीचे व्हिडिओ आहेत फोटो आहेत ते आता ड्रोनने पण व्हिडिओ शूटिंग केलेले आहे फोटो आहेत. ज्यांना कोणाला अडचण आहे ज्यांना कोणाला पाहायचं आहे त्यांनी ट्रॅव्हल विश्व या चॅनलवर जावा, फाटीचे फोटो पाहावा व्हिडिओ पाहावा हीच मी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या मोलाच्या माहितीबद्दल. आणि नक्कीच 22 ऑक्टोबर रोजी हे मैदान उत्तमरित्या असं आणि पारदर्शकरित्या पार पडेल अशीच आशा व्यक्त करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.